ही राणी बघ स्टारबक्सची आणि माझी. राणी बघ स्टारबक्सची स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल वरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट तुम्हाला दिलेला आहे तो आपला बीटमार्क आपण आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, इम्पोर्ट करून झाल्यानंतर बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, खाली स्टार्टिंगपासून प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला मटेरियल दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायची, जी स्टारबक्स आपण इमेज दिलेली आहे ती सिम्पली आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर वरती थ्री डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचे आहे. आणि याची जी लेंथ आहे ती आपल्याला 3.16 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. आता वाढवून घेतल्यानंतर हा जो स्टारबक इमेज आहे तो लॉन्ग प्रेस करून आपल्या सगळ्यात बॅकग्राऊंडला, म्हणजे जी आपली सॉन्ग लेअर आहे त्याच्यावरती घेऊन यायची आहे. म्हणजे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. आणि जो हा फर्स्ट इफेक्ट तुम्ही बघू शकता स्टारबक्सचा, तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन तो स्टारबक्सच्या इमेजला तिथे आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. आता पेस्ट केल्यानंतर बघू शकताय की याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकताय, सिम्पली अशा प्रकारे तुम्हाला दिसून येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टारबक्स इमेज लेअर सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये येऊन काय करायचं, इथं आपल्याला एक थोडंसं पुढं येऊन अशा प्रकारे बघू शकता स्टारबक्सचं जी साईज आहे इमेज लेची ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे. आता किती वाढवली आहे ती तुम्हाला इथं कळणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता इथपर्यंत वाढवून घ्यायचे आणि स्टार्टिंगला येऊन, सगळ्यात स्टार्टिंगला येऊन प्लस की द्यायचे आणि थोडंसं पुढं येऊन, म्हणजे 0.15 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन परत एकदा प्लस की द्यायचे आणि जी आपली स्टारबक्सची इमेज आहे ती थोडीशी कमी करायची. त्यानंतर थोडंसं पुढं येऊन इथं बघू शकताय आपण कुठं यायचं आहे, 1.15 या सेकंदाचे बीटमार्क करून प्लसची क्ली द्यायची आहे आणि थोडीशी अजून आपल्याला साईज आहे ती कमी करून घ्यायची आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. आता आपण जी प्लस की दिलेले किंवा आपण जे कमी जास्त साईज केलेले त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन आपलं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 3.16 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे एक इमेज ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतो आहे, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती थ्री डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशन जाऊन आपल्याला इमेज आहे तो सेट करायचा आहे आणि याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर बघू शकता 4.21 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे दोन भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर बघू शकता इथूनपासून चालवणार प्रत्येक बीटमार्कला अशा प्रकारे दोन भागात कट करून घ्यायचे आहे. आता कट केल्यानंतर बघू शकताय की तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक युनिक असा दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की जिथं इथं मी तुम्ही बघू शकता काय काय ठिकाणी ते दोन बीट मार्क केलेले आहेत, तर इथं काय करायचं, पहिला जे दोन बीट मार्क केलेला आहे तो इमेज आहे तो इथं डिलीट करायचा आहे आणि इथं काय करायचं आहे स्टारबक्सचा जो इमेज आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे स्टारबक्सचा इमेज आहे तो इथं काय करायचा, ॲड करून घ्यायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन किंवा तुम्हाला इथं मी काय ॲड केलं आहे ते तुम्हाला स्टेटसमध्ये कळणारच आहे. तर बघू शकता अशा प्रकारे इमेज ॲड केल्यानंतर आता इमेज सेट झालेले आहेत. आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इथं बघू शकता थर्ड इफेक्ट आहे, तीन इफेक्ट आहेत. तर पहिला इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे.
कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिला फक्त 3.16 या सेकंदाच्या बीटमार्कलाच फक्त पेस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे इथंच फक्त हा इफेक्ट पेस्ट करायचे, इथून पुढे कुठंच नाही आहे. तर सिम्पली हा पेस्ट झाल्यानंतर परत इथून बॅक निघून शेकी पेस्ट ओपन करून घ्यायचं आहे. आणि थर्ड नंबरचा जो इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की बघू शकता, इथं आपल्याला 4.21 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 7 सेकंदाच्या इमेज लेअरला पेस्ट करायचं आहे. अशाच प्रकारे एक इमेजमध्ये सोडून काय करायचं आहे की हा जो फर्स्ट इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर बघू शकताय फर्स्ट इफेक्ट झालेला अप्लाय करून त्यानंतर बॅक निघून शेकी प्रेसिट ओपन करून घ्यायचं आहे. आणि फोर्थ नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे की 6 सेकंदाचे बीटमार्कला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे. आणि त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 8.1 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे. म्हणजे इथंही तुम्ही बघू शकताय की युनिक असं कॉम्बिनेशन एकाडे की इमेज लेअरला इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकताय की आपला जो सेकंड इमेज लेअर आहे, सेकंड इफेक्ट तोही झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की थोडंसं स्क्रोल करा. आता बघू शकता इमेज लेअरच्या खाली तुम्हाला या लेअर 3 दिसत आहेत, त्या लॉन्ग प्रेस करून वरती घेऊन यायच्यात, म्हणजे आपलं जे वरती लिहिलेलं आहे ते तुम्हाला प्रॉपर दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकता लॉन्ग प्रेस करून वरती घेऊन यायचं आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे त्याच ठिकाणी तुम्ही ठेवून घ्यायचं आहे, तुम्हाला याचं कॉम्बिनेशन आहे ते युनिक असं दिसून येणार आहे. आता बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती अॅरोच्या एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या. Thank you.